जोशीमठाचं भूस्खलन थांबवा मग चमत्कार खरे मानू, बागेश्वर बाबाला शंकराचार्यांचं थेट आव्हान, तर बागेश्वर बाबाच्या समर्थनार्थ आज दिल्लीत आंदोलन। कोरोना काळात बीएमसीत 100 कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा सोमय्यांचा आरोप निरर्थक। कोविड केंद्रासाठी 33 कोटी बिल दिल्याचा मुंबई महापालिका प्रशासनाचा खुलासा। महाराष्ट्रातील कंपन्यांसोबत जाऊन दावोसला करार केले विरोधकांचा आरोप, तर विरोधकांना कामातून उत्तर देऊ मुख्यमंत्र्यांचं प्रत्युत्तर। ग्रामविकास खात्यात 13,000 पदभरतीचा घोळ कायम, उद्यापासून आझाद मैदानात विद्यार्थ्यांचं आंदोलन। मनसे पुणे जिल्हाध्यक्ष समीर थिगळेंवर खंडणीसाठी गोळीबार, जामिनावर सुटका झालेल्या आरोपींची दादागिरी, फरार आरोपींचा शोध सुरू। मुंबईकरांना वीज दर वाढीचा झटका, वीज दर वाढीसाठी महावितरण टाटा अदानींची याचिका, वीज बिलात 50 रुपयांची वाढ होणार। लाल मातीतली कुस्ती म्हणजे 24 तास।